नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी 8वी स्कॉलरशिपचे 2021 मॉडल सॅम्पल पेपर जे आहे तो जो व्हिडिओ आहे तो आणलेला आहे. यामध्ये मॅथ्सच्या अतिशय सोप्या अशा शॉर्ट ट्रिक आपण पाहणार आहोत. शॉर्ट ट्रिकने काय होतं मित्रांनो, तर आपलं जे उदाहरण आहे ते कमीत कमी वेळात सोडून होतं. जर आपण पूर्ण सोडवत बसलो स्टेप वाईज जाऊन, तर आपला वेळ जो आहे तो खूप वाढतो आणि मग आपला पेपर कव्हर होत नाही आणि मग आपली उदाहरणं जी आहेत नंतर शेवटची जी उदाहरणं आहेत ती सुटत नाही, आपली वेळच राहत नाही, वेळ पुरत नाही. म्हणून टाईम मॅनेजमेंट जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. चला तर मग पाहूया. आपला प्रश्न आहे, एका घड्याळात 1:10 कमी आहेत, तर त्या घड्याळामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांमध्ये तयार झालेला कोण किती अंशाचा आहे. आता 1:10 कमी आहेत म्हणजे किती वाजले, तर 12:50 झाले. 1:10 कमी म्हणजे 12:50 झालेले आहेत. तर आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला कोण शोधायचा आहे. तास काटा म्हणजे आवर हँड आणि मिनिट काटा म्हणजे मिनिट हँड, यांच्यामधला कोण शोधायचा आहे. तर इथं आपण एक अतिशय सोपी ट्रिक वापरणार आहे, एक फॉर्म्युला वापरणार आहे की जेणेकरून तुमचं उत्तर जे आहे अगदी सेकंदात येईल. तर काय फॉर्म्युला आहे तो पाठ करून ठेवा. 11/2 x मिनिट वजा आर गुणिले 30. एम काय एच काय ते मी सांगते, खूप सोपं आहे बघा. 11/2 x मिनिट, मिनिट म्हणजे किती मिनिटं झालेले आहेत, 12:50 झालेली आहेत. म्हणून आपण काय घेणार, 50. मिनिट म्हणजे काय घेतलं आपण, 50 वजा आर. आर म्हणजे किती वाजलेले आहेत, तर आपला जो आर हँड जो आहे मिनिट काटा जो तो 12 आहे, म्हणून 12/30. आता फक्त आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते काय येईल, 11/2 x 50 भाग घालवला तर उत्तर येईल 25. 11/25 वजा 12/30, मग हे जर सोडवलं आपण तर उत्तर काय येईल, 275 - 360. हे जे उत्तर आहे ते वजामध्ये येतं कारण की 360 वजा चिन्ह आहे, पण ते आपण वजा चिन्ह ग्राह्य धरत नाही. ह्याचं फायनल उत्तर येईल 85°. म्हणून 12:50 झाले असेल त्यावेळेस तास काटा व मिनिट काटामध्ये कोण असेल 85°. आपला प्रश्न आहे, एका पवित्र ठिकाणी 1600 जनावरे किंवा प्राण्यांची संख्या होती, प्रत्येक वर्षी त्यांच्यामध्ये 5% वाढ होते, तर 2 वर्षानंतर तिथे किती जनावरे किंवा प्राण्यांची संख्या असेल. आता आपल्याला काय दिलेले आहेत, प्राणी दिलेले आहेत. प्राणी आपल्याला किती दिलेले आहेत, प्राणी दिलेत आपल्याला 1600. वाढ प्रत्येक वर्षी वाढ किती होतीये, किती टक्के होतीये, 5% वाढ होतीये, ठीक आहे. आणि असे आपल्याला प्राण्यांची संख्या किती वर्षाने काढायची आहे, 2 वर्षाने काढायची आहे, ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे तर नीट पाहून घ्या. आता ही जी वाढ आहे 5% म्हणजे 100 वाढ जी होतीये ती 5 म्हणजे ह्या वर्षी 100 असतील, तर पुढच्या वर्षी किती होणार आहे, 105. दुसऱ्या 2 वर्षानंतर जी वाढ आहे, आपण जी 5% वाढ घेणार आहे ती फक्त 100 न घेता कशावर घेणार आहे, 105 घेणार आहे. तर मग हे कशाचं उदाहरण आहे सांगा बरं, तर हे उदाहरण आहे चक्रवाढ व्याजाचं. चक्रवाढ व्याजामध्ये आपण सूत्र वापरतो ना, तशा टाईपमध्ये हे आपलं उदाहरण आहे. तर आपण हे कसं सोडवणार, तर आता ही जी प्राण्यांची संख्या आहे म्हणजे ती आपली येते पी. जी वाढ आहे हे कम्पेअर जर आपण केलं तर वाढ म्हणजेच व्याजाचा दर होतो, ठीक आहे. आणि हे जे वर्ष आहे म्हणजे तो काय असणार आहे, काळ. व्याजाचा दर आपण कशाने दाखवतो, आरने दाखवतो, ठीक आहे. आता आपण तुम्हाला माहिती आहे सूत्र, चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे, ए बरोबर पी कंसात 1/R/100 कंसाचा एनवा घात. आता ह्याच्यामध्ये मी आणखी एक छोटीशी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे तुम्हाला की जी तुम्हाला नक्कीच वापरता येईल. ती काय करायची, तर हा पी जो आहे तो तसाच लिहून घ्यायचा 1600, ठीक आहे. आणि हा जो कंस आहे ह्याला मी तुम्हाला शॉर्टकट सांगते हा कंस कसा करायचा. तर आपला खरा खेळ जो आहे तो 5% आहे. 5% ह्याचा अर्थ काय होतो, 5/100 बरोबर.
500 100. मग 500 100 आपण जर भाग घालवला तर 5 × 5 = 5 × 5 = 0 म्हणजे आले आपले 1/20. ठीक आहे, आता काय करायची गंमत, 20 हा जो 1 आहे तो मिळवायचा. 20 आणि 1 काय होतो, 21, म्हणजे 21/20. म्हणजे हा जो कंस आहे त्याच्याऐवजी डायरेक्टली आपण काय करायचं, हे मध्ये सोडवत बसायचं नाही, ते थोडंसं कॅल्क्युलेशन हार्ड होतं. डायरेक्टली किंमत काय घ्यायची, 21/20, आणि इथं कंसाचा कितवा घात आहे, एनवा घात आहे. एन एन म्हणजे किती आहे, 2 आहे. 2 वर्षासाठी आपण काढतो आहे, म्हणून इथं 21/20 1 वर्ष असेल तर एकदा लिहिलं, 2 वर्ष आहे म्हणून 21/20 किती वेळा लिहिलं आपण, 2 वेळा लिहिलं. ठीक आहे, जर 3 वर्ष असलं असतं तर 3 वेळा लिहिलं असतं. बस आता आपलं काय करायचं आहे, आपल्याला फक्त थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. ह्या 0 ला 0 गेला, ह्या 0 ला हा 0 गेला. 2 × 2 = 8 = 16, 2 × 2 = 8 म्हणजेच 4 × 21 × 21 हा डायरेक्टली गुणाकार तुम्ही करू शकता, आणि हा गुणाकार आपला येतो 1764. म्हणून एची म्हणजेच 2 वर्षानंतर जनावरांची एकूण संख्या होणार आहे 1764. आपल्याला पुढचा जो प्रश्न दिलेला आहे, आपल्याला ही जी पदावली आहे ती सोडवायची, ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. प्रथम आपण अंश घ्या, तो सोडूया, छेद दे तो घेऊ, तो सोडूया, तो सिम्प्लिफाय करूया, आणि मग प्रत्यक्षाने अंशाने छेदाला भाग घालूया. तर हे कसं करायचं उदाहरण, तर प्रथम आपण अंश लिहून देऊ, 1 − 5/x = 36/x² बरोबर. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. कसं करणार, तर इथं एक्स आणि एक्स वर्ग ह्याचा जर आपण लसावी घेतला, एलसीएम घेतला, तर तो काय येतो, एक्स वर्ग. तर एक्स वर्गने आपण अंशाला गुणून घेऊया. एक्स वर्गाने अंशाने गुणलं तर येईल काय, 1 × x² + 5 × x² / 36/x² × x² या एक्स वर्गाला हा एक्स वर्ग कॅन्सल आउट होईल, हा 1x आणि हा 1x कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला अंश मिळेल 1² + 5x + 36. आपल्याला हे जे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे, वर्ग समीकरण मिळालेलं आहे, ह्याचे अवयव पाडून घ्यायचे. हे अवयव जे ते शॉर्टकटमध्ये पाडायचे, कसे पाडायचे ते सांगते. आपल्याला गुणाकार आला पाहिजे 36, अशी फोड करायची 36 ची, की गुणाकार आला पाहिजे 36 आणि वजाबाकी आली पाहिजे 5. तर काय फोड करणार आपण, तर 9 × 36, 9 × 4 गेल्यावर उत्तर काय येतं, 5. मग आता इथं वजाबाकी करणार आहोत, तर एकाला अधिक आणि एकाला वजा चिन्ह येणार आहे, तर कोणाला अधिक आणि कोणाला वजा, तर ह्या 5 ला विचारायचं, 5 चं चिन्ह काय आहे, वजा आहे, ते मोठ्या संख्येला द्यायचं. 9 ला वजा चिन्ह दिलं आणि 4 ला अधिक चिन्ह दिलं. हे पुढे सोडवत यायचं नाही, किमती टाकायचं नाही, डायरेक्ट आपण ह्याचं उत्तर लिहूयात. एक्स ही जी पहिली फोड आलेली आहे ती लिहायची, 1 − 9, आणि दुसऱ्या कंसात डायरेक्टली हे लिहायचं, 1 + 4. हा मिळाला आपला अंश. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं आहे, छेद काढायचा आहे, तो छेद घेऊयात आपण. काय आहे आपला छेद, तर 1 + 7 + 12/x. जसं आपण इथं एक्स वर्गने गुणलं होतं, आपण वरती खाली गुणाकार केला होता, एक मिनिट, इथं एक्स वर्गची डिवाइडची टर्म येईल, इथे पण छेद काय येणार आहे, एक्स वर्ग येणार आहे. तसंच आपण काय करायचं, अंशाला वरती आणि खाली काय करायचं, एक्सने गुणून घ्यायचं, म्हणजे आपल्याला काय मिळणार, 1 × 7 × x + 12/x. हा 1 × x आपला काय येणार आहे, एक्स वर्ग. ठीक आहे, आणि हा काय मिळणार आपल्याला, 7x, आणि ह्या एक्सला एक्स कॅन्सल झाला, ते काय मिळणार आपल्याला 12 म्हणजे थोडक्यात आपण इथं लसावी घेतलं, इथं काय मिळालं, एक्स. आता ह्याची पण आपण काय करणार, फोड करणार, ती फोड काय येणार, गुणाकार किती आला पाहिजे, 12, आणि बेरीज किती आली पाहिजे, 7. मग 12 ची फोड काय करणार, 4 × 3 = 12, 4 × 3 ची बेरीज किती येते, 7. मग इथं पण डायरेक्टली लिहिणार आपण, 1 + 4 + 3 / x. हा झाला आपला छेद. ठीक आहे, आता
आपण हे काय करूया, सिम्प्लिफाय करूया. इथेच आपण अंश आणि छेदाची किंमत टाकूया. अंश सोडून आपल्याला काय मिळालं आहे, हा मिळाला आहे एक्स वजा नऊ. तो लिहूयात आपण एक्स वजा नऊ आणि एक्स अधिक चार छेद एक्सचा वर्ग. हा अंश लिहिला आपण आणि छेदस्थानी छेदाची जी किंमत आहे ती किती मिळालीत आपल्याला, हे बघा इथं मिळालीत एक्स अधिक चार एक्स अधिक तीन छेद एक्स. ठीक आहे, ही जी किंमत आहे ती छेदामध्ये टाकली. आता हे सिम्प्लिफाय करायचं, एक्स अधिक चारला एक्स अधिक चार गेला, ह्या एक एक्समधून हा एक एक्स काय झाला आपला कॅन्सल आउट झाला. मग राहिलं काय, एक्स वजा नऊ छेद एक्स अधिक तीन आणि हा छेद एक्स, एक एक्स राहिलेला आहे. तो छेद हा जो एक्स आहे तो कुठे येतो, इथे येतो. डायरेक्टली तुम्ही लिहू शकता एक्स वजा नऊ छेद एक्स कंसात एक्स अधिक तीन. हे जे आले आपलं ते आलं आपलं फायनल आन्सर. हे सोडवायला थोडासा वेळ लागतो पण इथं आपण एक शॉर्टकट मारलेला आहे, इथे एक शॉर्टकट मारलेला आहे की जेणेकरून तुमचं जे उत्तर आहे ते लगेच येईल. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. आपल्याला वर्गमुळात 1849 किंमत दिलेली आहे 43, तर आपल्याला ही किंमत शोधायची आहे. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्गमूळ चिन्हाखाली सेम तोच अंक आहे, फक्त दशांश चिन्ह जे आहे त्याची जागा बदललेली आहे. खूप सोपं उदाहरण आहे हे, अगदी सेकंदात त्याचं उत्तर येतं. कसं काढायचं, 18.49 पहिला जो आहे तो आपला आहे, तर वर्गमूळ आपलं फिक्स आहे 43, ह्याचं वर्गमूळ 43च येणार आहे. पण पॉईंट नंतर किती घरं आहेत ते मोजायचे आणि त्याचे दोन दोनचे गट करायचे. तर दोन घरं जर आपण पॉईंट नंतर पाहिले तर एक गट पडतो म्हणून आपण इथं एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देणार, दशांश चिन्ह देणार. तसं इथं दोन गट, दोन दोनचे दोन किती गट पडतील, पॉईंट नंतर दोन गट पडतील. म्हणून हे 43 तसेच लिहिले, दोन घरं सोडून पॉईंट देणार पहिलं, दुसरं म्हणजे येणार काय 0.43. तसेच इथं दोन दोनचे किती गट पडत आहेत पॉईंट नंतर, उजव्या साईडला एक दोन तीन, तीन गट पडले म्हणजे 0. तीन घरं सोडून पॉईंट द्यायचा आहे, मग हे तिसरं घर नव्हतं म्हणून आपण काय केलं, 0 लिहिलं. ही जर बेरीज केली आपण अंशाच्या पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा, उजवीकडचे अंक उजवीकडे लिहायचे, डावीकडचे अंक डावीकडे लिहायचे, तर उत्तर काय येणार आहे 4.773. म्हणून याचा पर्याय आहे 4.773. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे, 2/3 शून्यावा घात बरोबर किती. हा नियम तुम्ही शिकलेला आहात, एचा शून्यावा घात नेहमी काय असतो, एक. म्हणून 2/3 शून्यावा घात काय येणार, एक. म्हणजे इथं कोणतीही संख्या असू द्या, 9.99999 किंवा ह्याचा शून्यावा घात दिला तर उत्तर नेहमी आपलं काय येणार आहे, एक. म्हणून ह्याचं फायनल उत्तर आहे एक. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुमच्या काही सजेशन असतील तर त्या तुम्ही मला कळवा. तुम्हाला जो एखादा टॉपिक अवघड जात असेल तर तो तुम्ही मला सांगा, म्हणजे मी त्यावर व्हिडिओ अपलोड करेन. असे तुम्हाला रोज स्कॉलरशिपचे, गणिताचे, इंग्लिशचे, बुद्धिमत्तेचे व्हिडिओ येत राहतील. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही बेल आयकॉन